मंगला बनसोडे, ढोलकी फळाच्या तमाशातील कलावंती, तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायण गावकर यांच्या कन्या, ढोलकी फळाच्या तमाशात गायिका, नर्तिका, अभिनेत्री अशा विविध भूमिका त्यांनी आजवर साकार केल्या आहेत। त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील तमाशाची पंढरी समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे झाला। वयाच्या 7व्या वर्षी आपली आई विठाबाई नारायणगावकर यांच्या ढोलकी फळाच्या तमाशात त्यांनी कलेचा प्रारंभ केला। त्यांचे शिक्षण 4थी उत्तीर्ण असे आहे। मंगला बनसोडे यांनी विठाबाई सोबत प्रथम नृत्यास सुरुवात केली। कालांतराने मुजरा, गवळण, लावण्या, फार्स आणि वग नाट्यात त्या काम करू लागल्या। त्या आपल्या मातोश्रींनाच गुरुस्थानी मानतात। विठाबाईकडून त्यांनी वग नाट्यातील विविध भूमिकांच्या अभिनयाचे धडे घेतले। मंगल दिनकर पवार असे मंगला बनसोडे यांचे लग्नापूर्वीचे नाव आहे। 1966 साली त्यांचे रामचंद्र लक्ष्मण बनसोडे करवडीगाव तालुका कराड जिल्हा सातारा यांच्याशी त्यांचे लग्न झाले। त्यांचे पती रामचंद्र बनसोडे हे विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या ढोलकी फळाच्या तमाशात वग नाट्य लेखक तसेच नट म्हणून काम करीत असत। 1980-81 सालात मंगला बनसोडे यांनी आईच्या तमाशाऐवजी गणपत व्ही माने चिचणीकर यांच्यासोबत स्वतंत्र तमाशा संचाची स्थापना केली। कालांतराने मंगला बनसोडे पुन्हा आपल्या मातोश्री यांच्यासोबत काम करू लागल्या। मायलेकीचा स्वतंत्र तमाशाचा फड सुरू झाला। 1983-84 साली पुन्हा मंगला बनसोडे यांनी स्वतंत्र तमाशा फड सुरू केला। मंगला बनसोडे यांच्या माहेरच्या घरी ढोलकी फडाच्या तमाशाची मोठी परंपरा होती। मंगला बनसोडे यांचे पंजोबा नारायण खुडे नारायणगावकर यांचा ढोलकी तमाशाचा फड होता। त्यानंतर त्यांचे आजोबा भाऊ बाप्पू नारायणगावकर यांचा ढोलकी फडाचा तमाशा होता। ते पट्टे बापूरावांचे शिष्य होते। ते कलंगी संप्रदायाचे तमाशा कलावंत होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास भाऊ बापूंना लाभला होता। त्यानंतर मंगला बनसोडे यांच्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांचा ढोलकी फळाचा तमाशा प्रसिद्धीस आला। मंगला बनसोडे यांच्या भगिनी संध्या माने, भारती सोनवणे, विद्या वावळ, मालती इनामदार या ढोलकी फळाच्या तमाशात विठाबाईबरोबर काम करीत असत। विजय मारुती सावंत, कैलास मारुती सावंत, राजू मारुती सावंत हे मंगला बनसोडे यांचे बंधू देखील ढोलकी तमाशाच्या परंपरेत मंगला बनसोडे या आपल्या भगिनीसोबत सहभागी झाले। मंगला बनसोडे यांचे पुत्र अनिल रामचंद्र बनसोडे आणि नितीन रामचंद्र बनसोडे हे आपल्या मातोश्रीसोबत तमाशाच कार्यरत आहेत। मंगला बनसोडे यांची मुलगी लक्ष्मी विवाहित आहे। त्यांची नात डॉक्टर माधुरी कांबळे या प्रसूतीशास्त्रातील सर्जन आहेत। नातू श्लोक नितीन बनसोडे हा इंजिनियर तर दुसरा नातू ओमकार अनिल बनसोडे हा BCA आहे। कलेच्या क्षेत्रात अतिशय खडतर प्रवास करून मंगला बनसोडे यांनी एक चतुरस्त्र कलावंत म्हणून तमाशा क्षेत्रात लौकिक संपादन केले। वग नाट्यातील नायिका, खलनायिका, विनोदी नायिका अशा विविधांगी भूमिका सादर करून एक अभिनेत्री म्हणून तसेच गायिका म्हणून त्यांनी विलक्षण लोकप्रियता प्राप्त केली आहे। कृष्णाकाठचा फरारी या वग नाट्यात किरण ही सुनेची भूमिका केली। मुंबईची केळेवाली मधील मोहना ही मुलीची भूमिका केली। रक्तात नाली कुर्राड या वग नाट्यात शेवंता आचारणीची भूमिका केली। विष्णुबाळा पाटील या वग नाट्यात शेवंताची विनोदी भूमिका केली। बापू विरू वाटेगावकर या वग नाट्यातील विनोदी भूमिका जन्मठेप कुंकवाची। या वग नाट्यात सासूची भूमिका, कारगिलच्या युद्ध ज्वाला या वग नाट्यामधील कॅप्टनची भूमिका अशा विविध भूमिका त्यांनी साकार केल्या आहेत। मंगला बनसोडे यांनी अखिल भारतीय लोककला संमेलनात कराड येथे तमाशा सादर केला होता। 2001 रोजी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय पुरस्कार, 2010 शासनाचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर लोककला जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे। तसेच 2017 भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते वयोश्रेष्ठ राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीवर लोककला समितीचे सदस्यत्व त्यांनी भूषविले आहे।